कामगार आहे की तळपती तलवार आहे सारस्वतांनो थोडासा गुन्हा करणार आहे. कविवर्य नारायण सुर्वे संमेलनाध्यक्ष आदरणीय तीर्थस्वरूप कविवर्य नारायण सुर्वे. जरा भारी आहे बरं का, मग ते पत्रात लिवा म्हणतो आणि थांबतो बरं का. बरं आधी पत्रात लिवा असं नाही, सिनियर झालो म्हणून हलकेच हक्कभंग करणं बरं आहे. कवींची प्रतिष्ठा तुमची प्रतिष्ठा, कवींचं काव्य आणि तुमची रसिकता असा एक सुंदर मेळ जमलेला आहे. अशा वेळेस उगीच कुणीतरी हाताराने रुगुड करावी बरं नाही. म्हणून मी पहिल्यांदा पत्रात लिवा ही कविता गाणं बऱ्याच मंडळींनी गाणी म्हटलेली आहेत, छान लावण्यात आलेल्या आहेत, मध्यरात्र होते आहे अशाही लावण्यात आलेल्या. आणि हे पत्रातलं गाराणं म्हणजे ते जरा मध्यरात्री जरा परवडणार नाही, पण ते गाराणं आहे सुपाईच आहे गाऊन म्हणणार आहे. बोलून बोलून गोंगा झालाय. बर आता टाळी वाजवायची नाही बरं का, नाही त्यातली गंमत जाते. मगापासून बघतोय की आपला उत्साह असावा पण दाद देणारा. टाळी म्हणजे मी काही गायक नाही, इकडून तिकडे गडबडलं की वांदा होईल. हे जे आहे ना पत्रात लिवा, हे त्या बाईचं गाणं आहे आणि त्या गाण्यातलं तिचं गाणं. तिचा नवरा कुवे दुबईला जातो, तिकडं काम धाम मिळत नाही, परभणीत नाही, मुंबईत नाही, कलकत्त्यात नाही, दुबईत जातो. आणि तिकडनं तो पत्र लिहितो आणि कडक कडक पत्र लिहितो. असं वाद कसं वाद, डोक्यावर पदर घे, नाकासमोर बघून चाल. कारण तो भारतीय नवरा असल्यामुळे इतक्या लांबून का होईना अशी बाईची नजर ठेवून आहे. कंटाळते आणि त्याला उत्तर दिली बरं का. अनुवाद केलाय मी त्याचा आहे. तुम्ही सुखात समधी हवा असं पात्रात लिवा. बघा जरा कसं आहे ते. तुम्ही सुखात समधी हवा असं पात्रात लिवा. कोण्या मेल्यानं तुम्हा कळवलं मिठू मग ते रस्त्यावर. बघा सवाला गवायचो. कोण्या मेल्यानं तुम्हा कळवलं मिठू मग ते रस्त्यावर. संशय माझा आला तुम्हा तर नाही जाणार बाहेर. पाणी आणायला जाऊ कनकू काय ते पत्रात लिहा. पाणी आणायला जाऊ कनकू काय ते पत्रात लिहा. तुम्ही सुखात समधी हवा असं पत्रात लिहा. आता असं लिहिली तर तू भारतीय नवरात असला. पुढे पहिल्यांदा आला रिकाम्या हातानं फुक्कट झाली खेप. दुबईला जाऊन हात हलवीत परत आले. आता बाई आहे ती जरा फटकळ तोंडाची असणार. म्हणजे गेल्या वर्षी गोव्याच्या साहित्य संमेलनातल्या कवी संमेलनाचा मी अध्यक्ष होतो गोव्यात पणजी. येताना कोणीही
निदान काजूची तरी पुडी घेतल्याशिवाय आला नाही. म्हणजे मी सुद्धा रिकाम्या हाताने आलो नाही. आणि हा चलवीत परत आहे. बाईचा पटकळ पण आहे, वास्तव पटकळ पण आहे. पहिल्यांदा आला रिकाम्या हाताने फुकट झाली खीप, बीबी झाली मोठी तिलाही आवडते गाण्याची ऐकायला टेप. आम्ही सगळ्यांनी ऐकू कनकू गायते पत्रात, आम्ही सगळ्यांनी ऐकू कनकू गायते पत्रात लिहा. तुम्ही सुखात समधी हवा असं पत्रात लिहा. बाळाला आला तापन खोकला प्रायव्हेटला घेऊन गेले, बाळाला आला तापन खोकला प्रायव्हेटला घेऊन गेले. 100 रुपयांचे इंजेक्शन मारले पाण्यात पैसे गेले. त्याला जेजेला नेऊ कनकू गायते पत्रात लिहा. त्याला केएमला नेऊ कनकू गायते पत्रात लिहा. तुम्ही सुखात समजी हवा असं पत्रात लिहा. नारी मुक्तीच्या भरतात सभा मिटिंगला आम्ही जातो, नारी मुक्तीच्या भरतात सभा मिटिंगला आम्ही जातो. तुझ्या बहिणीला मारतो नवरा सगळ्या जणी धमकावतो, तिला सोडवायला जाऊ कनकू गायते पत्रात लिहा. तिला सोडवायला जाऊ कनकू गायते पत्रात लिहा. तुम्ही सुखात समधी हवा असं पत्रात लिहा. बेबीला आता शाळेला घातलंय अभ्यास चांगला करते, बेबीला आता शाळेला घातलंय अभ्यास चांगला करते. आया बायानी शिकायला पाहिजे वस्तीत अख्खी बोलते, मी बी शिकायला जाऊ कनकू गायते पत्रात लिहा. मी बी शिकायला जाऊ कनकू गायते पत्रात लिहा. तुम्ही सुखात समधी हवा असं पत्रात लिहा. जवापासनं तुम्ही गेला परदेशी माजरे किचल पंगे, जवापासनं तुम्ही गेला परदेशी माजरे किचल पंगे. घडून मिळून रायाच सोडून धर्माच्या नावावर दंगे. अख्ख्या वस्तीला समजाव कनकू गायते पत्रात लिहा. अख्ख्या वस्तीला समजाव कनकू गायते पत्रात लिहा. कोण्या मेल्यानं तुम्हा कळवलं मी ठुमकते रस्त्यावर, कोण्या मेल्यानं तुम्हा कळवलं मी ठुमकते रस्त्यावर. मिटिंगला जाते मोर्चाला जाते त्यावी न कस जगणार. या तुम्ही विसाते आयाला काय ते पत्रात लिहा. या तुम्ही विसाते आयाला काय ते पत्रात लिहा. तुम्ही सुखात समधी हवा असं पत्रात लिहा, असं पत्रात लिहा.